नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मेकॅनिक ट्रॅक्टर या चॅनलमध्ये। आज आपण ईएस बद्दल बोलणार आहोत। एम्प्लॉयबिलिटी स्किल हा जो विषय आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। जे आयटीआयचे मुलं आहेत सर्व ट्रेडचे, जसा त्यांना थेरी प्रॅक्टिकल आणि मॅथ म्हणजेच वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, त्याचप्रमाणे ईएस म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे। त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम काय आपल्याला या चॅप्टरबद्दल किंवा या सब्जेक्टबद्दल माहिती घ्यायची आहे आणि याच्यामध्ये काय काय आपल्याला चॅप्टर बघायचे आहेत किंवा कोणत्या कोणत्या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, या सर्व गोष्टीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम जो पहिला चॅप्टर आहे आपला या विषयाचा तो आहे मोटिवेशनल ट्रेनिंग। आता हा विषय आपल्याला आयटीआयला दिलेला का आहे तेही समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर बघा, याआधी सोशल स्टडी नावाचा विषय होता, त्यानंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल नावाचा सब्जेक्ट आला। आता याच्यामध्ये आपण आयटीआयमध्ये टेक्निकल एज्युकेशन घेत असतो, म्हणजेच आपण रोजगार विषयक अभ्यास शिकत असतो। तो अभ्यास पूर्ण केल्यानंतर आपण काय, एखादा आपला छोटासा होईना तो आपण एक विषय आपला एक रोजगार किंवा एक उद्योग आपण स्थापन करू शकतो, एक उद्योजक आपण बनू शकतो। तर त्याच्यासाठी जेव्हा आपण आयटीआय कम्प्लीट करतो किंवा आयटीआयमध्ये जेव्हा आपण प्रशिक्षण घेत असतो, तर आपण जेव्हा आपण विषय कम्प्लीट करतो किंवा तो ट्रेड कम्प्लीट करतो तेव्हा आपण अकुशल कारागीर असतो। जेव्हा आपण बाहेर त्या गोष्टीचं ट्रेनिंग करतो, म्हणजे त्याला आपण अप्रेंटिसशिप म्हणतो, तर ही अप्रेंटिसशिप जी आहे ही पूर्ण केल्यानंतर आपण काय कुशल कारागीर बनतो। कुशल कारागीर बनतो तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये काही स्किल डेव्हलप होतात। ते स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला एखाद्या गॅरेजवर किंवा एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागते आयटीआय कम्प्लीट केल्यानंतर। तर ते कम्प्लीट केल्यानंतर किंवा आपण बाहेर काम करत असताना, एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना आपल्यामध्ये स्किल असायला पाहिजेत, कोणत्या प्रकारची स्किल असायला पाहिजेत आणि आपल्यामध्ये बोलण्याचं स्किल कसं असलं पाहिजे, आपले ध्येय कसे असले पाहिजे, आपल्यामध्ये काम करण्याचे काही टाइम असला पाहिजे, टाइम टेबल असला पाहिजे, काही निश्चित वेळ असली पाहिजे। त्याच्यानंतर आपण काम करत असताना पर्यावरणाचा कशा प्रकारे आपण सुरक्षितता किंवा लक्ष देऊ शकतो किंवा त्याची म्हणजे पर्यावरणावरही आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि ते कसं द्यायचं आहे। त्याच्यानंतर कंपनीमध्ये काम करत असताना कामगारांसाठी कुठले कायदे असतात, कुठले नियम असतात किंवा कुठले कामगारांच्या फायद्यासाठी कायदे असतात हे आपल्याला शिकायचे आहे। परत एखादी वस्तू जेव्हा कंपनीमध्ये तयार केली जाते तर ती तयार करत असताना त्याची क्वालिटी कशी चेक केली जाते किंवा प्रत्येक गोष्टीचं कसं मॅनेजमेंट केल्या जाते, त्यासाठी त्याची क्वालिटी चेक करणे किंवा त्याचे प्रत्येक म्हणजेच मार्केटमध्ये कशाला डिमांड आहे आणि त्या डिमांडनुसार ती वस्तू तयार करणे आणि ती वस्तू तयार करताना ती आपल्यालाही म्हणजे कंपनीलाही परवडली पाहिजे बनवत असताना, आणि ती मार्केटमध्ये जेव्हा जाते विकायला किंवा लोकांच्या सेवेत जाते तेव्हा त्या लोकांनाही ती वस्तू परवडायला हवी, या उद्देशाने ती कशी तयार केली जाईल त्याला म्हणतो आपण क्वालिटी मॅनेजमेंट। ते आपल्याला शिकायचं आहे। त्यानंतर आपल्याला बोलण्याचं स्किल असलं पाहिजे की एखाद्या कंपनी वर्कर असेल किंवा एखादा सेल्समन असेल तो ग्राहकाशी कसं बोलायला पाहिजे, की कस्टमर आकर्षित झाले पाहिजे, कस्टमरांची जी डिमांड आहे ती आपल्या प्रोडक्टला मिळाली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या विषयात करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण सर्व चॅप्टर्स पाहणार आहोत। तर पहिलं चॅप्टर जे आहे
ते मोटिवेशनल ट्रेनिंग म्हणजेच काय की प्रेरणा प्रशिक्षण कसं मिळते, कुठून मिळते, कशा प्रकारे मिळते, या सगळ्या गोष्टीचं जे आपण अभ्यास आहे तो करणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जे आहेत सब्जेक्ट आहेत ते आपल्याला पहिला जो चॅप्टर आहे तो मोटिवेशनल ट्रेनिंग आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, तिसरा चॅप्टर जो आहे इंग्लिश म्हणजे आपण इंग्लिश कसं बोलायचं, त्याच्यामध्ये कसं लिहायचं, निबंध कसा लिहायचा, पत्र कसं लिहायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या विषयात शिकायच्या आहेत. नंतर कम्युनिकेशन स्किल संवाद कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादी कंपनी टाकू किंवा एखादं छोटंसं गॅरेज टाकू तर आपल्याला ग्राहकाशी बोलण्याचं कौशल्य असलं पाहिजे, कसं बोलायचं आहे, कसं ग्राहकाला ग्राहक समाधानी झालं पाहिजे आपल्याजवळ येऊन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एंटरप्रिनरशिप स्किल असलं पाहिजे, म्हणजेच औद्योगिक क्षेत्र असेल किंवा जे काही समजा उद्योगात जे काही प्रगती असेल किंवा जे काही स्किल असेल, कसं स्किल डेव्हलप करायचं आहे, कसा उद्योग डेव्हलप करायचा आहे, ते आपल्याला इथे समजलं पाहिजे, त्या या चॅप्टरमधून किंवा या विषयामधून आपल्याला समजेल. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन पर्यावरण शिक्षण आपल्याला माहीत असलं पाहिजे, कसं रॉ मटेरियल वाचवायचं आहे, कसं पर्यावरण दूषित न करता आपल्याला आपलं काम सुरू ठेवायचं आहे. नंतर आहे ऑक्युपेशन सेफ्टी हेल्थ, म्हणजेच ऑक्युपेशनल म्हणजेच औद्योगिक जी सेफ्टी असेल, सुरक्षितता असेल, आणि हेल्थ जे आहे आपली ते किंवा आपल्या कर्मचाऱ्यांची ती आपल्याला योग्य ठेवून चांगल्या प्रकारे ठेवून आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे. नंतर लेबर वेलफेअर लेजिस्लेशन जे आहेत म्हणजेच कायदे जे आहेत जे लेबरसाठी आहे, कामगारांसाठी कायदे आहेत, ते कायदे आपल्याला काय करायचे आहे, शिकायचे आहेत. नंतर क्वालिटी टूल्स आहेत, मी तुम्हाला सांगितलं जसं की क्वालिटी जी आहे प्रत्येक प्रोडक्ट जे आहे, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, ट्रॅक्टर असेल, मोटर असेल, गाडी असेल, टू व्हीलर असेल, या सगळ्या गोष्टी कंपनीमध्ये तयार केल्यानंतर त्याची क्वालिटी चेक होते, त्याची पूर्ण जे गाडी आहे पूर्ण चेक होते, त्याची टेस्ट रोड टेस्ट होते, त्याचे पूर्ण टेस्ट होतात, आणि टेस्टेड ओके झाल्यानंतर जी वाहन आहे ते कंपनीच्या बाहेर निघते. आणि त्याच्यानंतर शेवटचं चॅप्टर आहे आपलं प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, एखाद्या समजा मार्केटमध्ये एखाद्या प्रोडक्टला डिमांड आहे, हा पेन आहे, या पेनला डिमांड आहे, मग हा पेन जो आहे हा याची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची आहे, त्याच्यानंतर याला कमीत कमी खर्चामध्ये कसं तयार करायचं आहे, आणि कमीत कमी खर्चामध्ये तयार केल्यानंतर हा टिकाऊ असला पाहिजे, म्हणजेच काय सस्ती टिकाऊ आणि मजबूत अशी वस्तू आपल्याला तयार करायची आहे आणि ती कस्टमरपर्यंत पोचवायची आहे, मग ती कस्टमरला परवडायला पाहिजे, कस्टमर जे आहेत ग्राहक जे आहेत त्यांनी ती घेतली पाहिजे, हा सगळा विचार करून वस्तू तयार केली जाते. तर या प्रकारे आपण या विषयामध्ये हे 10 चॅप्टर्स पाहणार आहोत, आणि हे 10 चॅप्टर जेव्हा आपण शिकू तर तेव्हा आपण पूर्णपणे स्किलफुल किंवा या गोष्टीचं नॉलेज घेऊ, आणि आपण जेव्हा वर्क करू किंवा कंपनीमध्ये जाऊ किंवा एखादा उद्योग सुरू करू तेव्हा आपल्याला खूप सारी मदत, खूप सारी हेल्प होणार आहे, आणि आपल्याला आपला उद्योग सुरळीत चालवता येईल. ठीक आहे, थँक्यू.